म्हणून आपल्याला आपल्या भारताचे संस्कार, संस्कृती आणि पारंपरिक पद्धती ह्या जपल्याच पाहिजेत. आणि त्या पारंपरिक पद्धतीमध्ये आहे ते आपले घरगुती उपाय, पारंपरिक पद्धती. आणि हे नो साईड इफेक्ट, कुठल्याही प्रकारचा ह्याला साईड इफेक्ट नाही. आणि गुण मात्र हमखास, ते तयार करताना थोडासा होईल त्रास, पण गुण मात्र हमखास, तुम्हाला हमखास त्याचा गुण देणार. कारण निसर्ग इतका देणगीदार मोठा कुणी नाही आहे. निसर्ग कोपला की काय होतंय हेही तुम्ही बघितलंय, आणि निसर्ग ज्यावेळेस पावतो त्यावेळेस काय होतंय हे आपण बघत नाही, तर ते आजपासून बघा. आणि तुम्हाला त्यासाठी सांगतो, चला, महिलांचं सौंदर्य हे केसांमध्ये खूप असते. केस तुमचे टिकले पाहिजेत. आपले सुद्धा बऱ्याच लोकांचे एन ए प्लॉट पडलेले आहेत. आता बिल्डिंग उभा करायचं एवढं राहिले त्याच्यावरती काय सांगायचं. पूर्वी केस विंचरताना कंगवा तटायचा, निघायचा नाही, कंगव्याचे दात मोडायचे, असे केस असायचे. आता काय ते कुळव फिरवल्यासारखं वाटतो, कंगवा तटतच नाही, दोनच केस, त्याला तीन वेळा कंगवा फिरवते, एकदा एक्स्ट्राच फिरवते, काय नाही. ते सुद्धा आता राहिलेले नाहीत. होय, बायकोला सांगितलं बाई जरा तेल लाव तळपायाला, तळपायाला लावलं आणि इकडे लावलं तरी फिलिंग सेम, इकडे पण खसखस आवाज, इकडे पण खसखस आवाज, दोन्हीकडे. तर हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला आपल्या केसांचं सौंदर्य टिकवलं पाहिजे. चला, केसांचं सौंदर्य टिकवायचं असेल तर साध्या साध्या गोष्टी आहेत. लिंबूची साल घ्यायची, ती स्मॅश करायची, लिंबूची साल घ्यायची, स्मॅश करायची, त्यात थोडंसं पाणी टाकायचं, लगदा करायचा आणि ते केसांना लावायचं. 10 मिनटं थांबायचं, 10 मिनटानंतर धुवून टाकायचं. आंघोळीच्या अगोदर करा, केस धुणार असेल त्याच्या अगोदर करा. लांब सडक सिल्की केस होतीलच होतील, पण त्या दिवसापासून केस गळती सुद्धा पूर्ण बंद होऊन जाईल. तुम्ही करून बघा आणि मग सांगा. तू आपण पण करायला पाहिजे, नुसतं महिलांच्याकडे बघतो मी, त्यांना सांगतो असं नाही, तुम्हालाही सांगतोय. तुमच्याकडे बघून एक इलाज, ह्यांच्याकडे बघून एक इलाज. चला, आपल्याला वाटतंय ना की आपल्याला बऱ्याच गोष्टी असतात बघा की डोक्यामध्ये विचार असतात, अनावश्यक विचार, आणि अनावश्यक विचारांमध्ये आपल्याला झोप लागत नाही. ही तुमची चूक नाही, बरोबर आहे. तुम्हाला संसार चालवायचा असतोय. महिलांच्या पेक्षाही जास्त विचार पुरुषांच्या डोक्यामध्ये असतात, कारण त्यांना फक्त घरच बघायचं नसतंय, त्यांना जॉब असतोय, जॉबवरचं टेन्शन, येता जाताना रस्त्यातलं टेन्शन, जगतोय की मरतोय, घरापर्यंत पोहोचतोय की नाही हे टेन्शन असतंय, मित्रपरिवारांचं टेन्शन, पाहुण्यारावळ्यांचं टेन्शन, कोण घरला आला तरी काय त्याला व्यवस्थित त्याचा आदर सत्कार होतोय की नाही, काय होतंय घरात ह्याचं टेन्शन, मुलांचं टेन्शन, शिक्षणाचं टेन्शन, प्रत्येक गोष्टीचं, आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं स्वतःच्या शरीराचं टेन्शन माणसं घेतात, आणि त्यामुळं आजारांचं टेन्शन घेतात आणि आजार वाढत चालतात. तर ह्याच्यामुळं काय होतं की बीपी आणि शुगर जास्त वाढते. शुगर आणि बीपी हे काय आजारामध्ये गणले जाऊ नयेत असं मला वाटतंय, कारण काय त्याची गरज नाही, ही अति विचारांमुळे होते. तर हे जर काढायचं असेल तर मस्तपैकी खोबरेल तेल घ्यायचं 1/2 किलो, आणि त्याच्यात ते समप्रमाणात कडुलिंबाची पानं टाकायची. कडुलिंबाची पानं टाकायची, हे तेल कडक उकळवायचं, हिरव्या रंगाचं तेल होईल, गाळून घ्यायचं, मस्तपैकी डोक्याला लावायचं, हातापायाला लावायचं, चेहऱ्याला लावायचं. बघा की शुगरचा त्रास, बीपीचा त्रास ऑटोमॅटिक तुमचा कमी होऊन जाईल, वाटल्यास निघून पण जाईल. पण एवढंच फक्त करायचं. आणि अनावश्यक टेन्शन जे येते ना, अनावश्यक विचार येतात बघा डोक्यात, आणि त्यामुळे झोप लागत नाही, हातापायांची धग जास्त होते, किंवा चेहरा बघा, पूर्वीचा चेहरा आणि आत्ताचा चेहरा खूप फरक पडत जातो चेहऱ्यामध्ये, आणि चेहरा काळवंडायला लागतो, चेहऱ्यावरती सुरकुत्या यायला लागतात, रिंकल्स यायला लागतात, आणि याच्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टींचा त्रास व्हायला लागतो. आणि मग आपण म्हणतो की काय, तोंड पहिलं कसं दिसत होतं आणि आत्ता कसं दिसायला लागलं, त्याला तुम्ही काही करू शकत नाही. विचारानं विचारानं पोटातले नळ फुगायला लागतात, आणि नळ फुगून फुगून पोट पुढे यायला लागतंय, आणि आपल्याला वाटतंय काय की पहिलं पोट प्लेन होतं, आता जेवतात पण कमी, आणि पोट का फुगायला लागले. पोटासाठी, पोट फुगण्यासाठी तुम्हाला जेवणाची गरज नसते. पोट जर तुमचं मोठं होत असेल, अनावश्यक विचार जास्त असल्यानंतर होते, झोप नीट नसल्यानंतर होते, किंवा ज्या लोकांना उष्णतेचा त्रास आहे ती लोक जाड होत जातात बघा. आणि जाड लोक जास्त खात नाही, उलट खात बोकडाची आणि कळा माकडाची, असं माकडासारखं दिसते की नाही, ते जास्त खाते. आणि जाड लोक जास्त खात नाहीत, कारण उष्णतेनं सगळं फुगलेलं असतं ते. तर हे सुद्धा कमी होऊ शकतं कडुलिंबातून. तुम्ही कडुलिंबाच्या ते ह्याचं तेल करा, खोबरेल तेल आणि कडुलिंब, अशा खूप साऱ्या गोष्टी करू शकता. तुम्हाला समजा सायन्याचा त्रास आहे, सर्दी साचले, डोकं जड होते, असं भिन्न भुन्न झाल्यासारखं होते, तर त्या लोकांनी काय करायचं, गुळ आणि सुंठ समप्रमाणात उगाळायचं, त्याची
अगदी म्हणजे थोडस लिक्विड केल्यासारखं, घट्ट ग्रेव्ही केल्यासारखं करायचं, नाकात सोडायचं, एकदाच ओढायचं, दुसऱ्या मिनिटाला सर्दी बाहेर येते, अर्ध्या तासानंतर पुन्हा एकदा करायचं. आयुष्यात तुम्हाला सायण्याचा त्रास होऊ शकत नाही, ह्या गोष्टी करून बघा. नाकात हाड वाढलं असेल 5 रिटा 3 कप पाण्यामध्ये टाकायचं, 1 चमचा सुंठ पावडर घालायची आणि हे पाणी आठवून आठवून 1 ग्लास करायचं. हे पाणी मात्र काचेच्याच ग्लासमध्ये ठेवायचं, वस्त्रगाळ करायचं, रोज रात्री झोपताना 2-2 थेंब नाकात सोडायचं आणि बघा 7 ते 8 दिवसामध्ये नाकातलं हाड गायब होतं. करून बघा या गोष्टी. अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. आता लहान मुलांना बघा, सर्दी खोकला झालं की आपण लसणाच्या कुड्या बांधतो ना. तुम्हाला सर्दी खोकला मोठ्यानं झाला तर 1 लसणाची कुडी खायची, ऑटोमॅटिक सर्दी खोकला ऑटोमॅटिक कमी येतो. त्यात जर समजा तुम्ही थोडंसं अर्क गाठला, त्याचा पुदिन्याचा अर्क लसणाच्या कुडीवरती ठेवून ते जर खाल्लं तर ऑन द स्पॉट सर्दी खोकला गायब, चमत्कार झाल्यासारखा वाटेल तुम्हाला, चमत्कार झाल्यासारखं. ह्या गोष्टी करून बघा. खूप साऱ्या गोष्टी आहेत आपल्या हातात पण आपण करत नाही. साध्या साध्या गोष्टी आहेत या. मार्केटला कुठेही तुम्हाला पुदिन्याचा अर्क मिळतो, लसूण पाकळी आपल्या घरात असते, करून बघा. एकदा काय होतं की छाती दुखायल चालू होते. हे छाती दुखायल चालू झाले की माणसं खूप घाबरतात, मला बीपीचा त्रास आहे वाटतो, मला अटॅक येतो, मी मरतो की काय. घाबरायचं बंद करा. माणसं जे मरतात ना, आपण बघितलंय मागील काही आजारांमध्ये, आपण बघितलंय माणसं नुसती भिवून मेलेत, भिवून मेलेत. आता बघाय भ्यायची गरज आहे का तुम्हाला? कुठल्याही पद्धतीचं घाबरू नका, भीती बाळगू नका. तुम्हाला साधी गोष्ट सांगतो तेवढंच करायचं. छातीत दुखायलंय, अस्वस्थ वाटायलंय तर अशा वेळी तुळशीची 5-6 पानं घ्यायची, पुदिन्याचा अर्क त्याच्यावर ठेवायचा आणि तो चघळून चघळून खायचा 5 मिनिटांमध्ये. ओके, 5 मिनिटांनंतर प्राणायाम करायचं, अनुलोम विलोम करा, कुंभक करा, भ्रामरी करा. 1-15-20 मिनिटांमध्ये जास्तीत जास्त अर्ध्या तासामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा छातीत दुखण्याचा त्रास किंवा अपचनाचा त्रास किंवा कुठलाच तुम्हाला त्रास राहणार नाही. दुसऱ्या दिवशी उठून तुम्ही 3 किलोमीटर 4 किलोमीटर पळत गेलात तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही, तुम्हाला काही त्रास होणार नाही. फरक पडणार नाही म्हणजे त्रास होणार नाही. चला, ह्याचा सगळा फायदा आपल्या संसारावर मी जास्त का बोलतो, कारण संसाराचं आरोग्य हे प्रत्येक स्त्रीच्या हातात आहे. स्त्री ठरवली तर घरातल्या मसाले पदार्थांचं जे पूर्वज होते ना, आपले पूर्वीचे लोक होते ना, हिनी मसाल्याचे पदार्थ जे आणले ना आपल्यासाठी स्वयंपाकघरात, तर त्याला कारण काय माहितीये का? आपलं आरोग्य. सांगतो ऐका, जर लवंग जर तुम्ही रोज जर लवंगाचा काढा करून जर त्यानं चूळ भरलात, लवंग एकच करायची, पाणी जास्त घ्यायचं, त्यानं खळखळ खळखळ लवंग उकळवायची टाकून खळखळखळ करून जर चूळ भरलीत तर रक्त येणे, हिरड्या फुगणे दातांचं, रक्त येणे, हिरड्या फुगणे टोटल बंद, तुम्ही आहात तोपर्यंत दात पडणार नाही. मी परवाही कुठेतरी ऐकलं की चावून चावून म्हणे दातांचं कॅल्शियम संपते आणि दात पडतात. मग कन्याच करून प्यायला पाहिजे हो लोकांनी. उलट ते मजबूत होण्यासाठी चिरवण क्रिया पाहिजे, परमेश्वरानं दिलंय ही चिरवण क्रिया. बघा कशासाठी असते तर चावायचं, जितकं चावून खाल तितके दात चांगले राहतात. लवंगेचा काढा करायचा. दुसरी गोष्ट, तुम्हाला पोट प्लेन पाहिजे ना सगळ्यांना, पाहिजे का नको? दालचिनी रोज 1 चमचा एका बोटाच्या पेरावडी दालचिनी थोडी 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 खाऊन तुम्ही संपवून टाकायची. बघा रोज करा, तुम्हाला 8-10 दिवसात ऑटोमॅटिक फरक जाणवायला लागेल. 2-3 महिने जर केलात तर तुम्हाला ऑटोमॅटिक पोट प्लेन झालेलं दिसेल. फक्त सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पिणे आणि मग ह्याचा प्रयोग सुरू करणे. 3 किलोमीटर चालायचं राहू दे, पण 1 किलोमीटर का असताना फुल स्पीडनं चाला. 5 मिनिटं फक्त गरम पाणी पिल्यानंतर फुल स्पीडनं चाला, ब्लड सर्क्युलेशन नीट चालेल, तुम्हाला कुठल्याही प्रकारे बीपीचा शुगरचा त्रास होणार नाही. आज 2 गोष्टींची खूप भीती वाटते. पहिली गोष्ट म्हणजे किडनी फेल्युअर्स वाढल्यात. शुगरचे पेशंट आहेत ना, यांच्यानंतर नंतर किडन्या फेल गेलेली खूप लोक माझ्याकडे येतात. खूप लोक किडनी, तुमचं डायलिसिस सुरू आहे, क्रिएटिन लेवल वाढलंय, किंवा लघवी फोर्स न होत नाही, लघवीचे बरेच त्रास आहेत. तर ह्या लोकांना पाया पडून सांगतो मी, घरच्या घरी एक उपाय सांगतो. थोडासा महाग आहे पण करा. करणार का? महाग आहे, कोण करू शकतंय? जरा हात वर करा. राईस बघा की 1000 लोक आहेत. मला वाटते 5-50 लोकांचेच हात वरती आले. महाग आहे म्हटल्यानंतर थोडंसं म्हणणं काय सांगतोय गुणाश ठाऊ. कसं आहे, छोटासा कांदा घ्यायचा, चिरायचा, 3 ग्लास पाण्यामध्ये टाकायचा, आठवून आठवून 1-1.5 ग्लास करायचा, वस्त्रगाळ करायचं आणि हे पाणी अनाशपोटी प्यायचं. 3 दिवस पिला, 4 महिने पाठीमागं वळून बघायची गरज नाही. 3 महिने 3 दिवस केलात, 3 महिने पाठीमागं वळून बघायची गरज नाही.
सात दिवस केला चार महिने पाठीमागे वळून बघायची गरज नाही, आणि 15 दिवस केला तर 1 वर्ष मागं वळून बघायची गरज नाही। 15 दिवसात 15 कांदे लागतील, कांदे महाग आहेत असं लोक म्हणतात, म्हणून मी महाग इलाज आहे हे सांगितलं तुम्हाला। कारण शेतकरी या नावानं सगळीच ओरडतात, कांदा महाग झाला, कांदा महाग झाला, मग आता महागच इलाज म्हणायला पाहिजे का नाही, माझं का चुकलं का? बरोबर आहे ना? हा, कोलेस्ट्रॉल साठी ना, कोलेस्ट्रॉल घालवणं खूप सोपं आहे। चिंचेचा कोळ प्यायचा, 15 दिवसामध्ये 21 दिवसामध्ये कोलेस्ट्रॉल गायब होते। करून बघा ह्या गोष्टी, चिंचेचा कोळ सगळ्यात महत्वाचं। गुडघेदुखी कंबरदुखी होऊ नये असं वाटत असेल किंवा बऱ्याच लोकांना बघा की आता ते नवीन आलेलं आहे, हात सुजणे, पाय सुजणे, हाडं दुखणे, तूप कोमट पाण्यातून प्यायचं, ऑटोमॅटिक हे कमी येते। कोमट पाण्यातून तूप पिणे, चालण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही, शारीरिक कष्ट कमी झाल्यामुळे हे सगळं वाढायला लागलेलं आहे। ते उगच काय हे वाढलं आणि ते वाढलं सांगू नका, आजार वाढलेत कारण शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे। आता जाता जाता तुम्हाला ते किडनीचं सांगितलं, त्याच पद्धतीनं अजून एका गोष्टीची भीती वाटते, ती म्हणजे सगळ्यात महत्वाचं कॅन्सर। कॅन्सरची खूप भीती वाटते। पूर्वी 4-5 वर्षापूर्वी बघितलं तर 100 2 किंवा 3 पेशंट, जास्तीत जास्त 4 पेशंट कॅन्सरचे असायचे। आज माझ्याकडं बघितल्यानंतर माझ्या केंद्रावरती 100 पेशंट जरी मी घेतले असले तर 25 ते 30 पेशंट त्यात कॅन्सरचे येतात। 25 ते 30 पेशंट, हे कॅन्सर कुठंतरी थांबला पाहिजे असं मला वाटतंय। म्हणून मी सांगतोय, विनंती करतो तुम्हाला की तुमचं धाडस वाढवा, आजारांना घाबरू नका, जास्त विचार तुम्ही आजारांचा करू नका। बघा, मेंदू शरीराचा मालक आहे हे तरी मान्य आहे तुम्हाला, बरोबर आहे का नाही? मेंदूत जे विचार असतात ते सगळे शरीरावर काम करत असतात। शरीराला आता पुढे न्यायचं आहे, कोण ऑर्डर देतंय? मेंदू ऑर्डर देतो, बरोबर आहे ना? आता मेंदूत जर तुमच्या सारखं आजारांचे विचार असतील तर ते सगळे शरीरावरती काम करत राहणार आणि शरीर तुमचं आजाराने भरून जाणार। मग तुमच्या डोक्यात कॅन्सरचा विचार असेल कुठं ना कुठं 100% तुम्हाला ती गाठ लागली, अमुक झाली। माता भगिनींना विनंती आहे, त्यांच्यामध्ये तर जास्त प्रमाण आहे कॅन्सरचं। म्हणून कॅन्सरचं प्रमाण, ब्रेस्ट कॅन्सर आहे, यौनी मार्गात कॅन्सर आहेत, गर्भाशयात कॅन्सर आहेत, मूळव्याधीच्या ठिकाणी सुद्धा कॅन्सर व्हायला लागलेले आहेत लोकांना। कोणाला कमरेत झालाय, कोणाला मांडीत झालाय, गुडघ्यात झालाय, तोंडात झालेलं आहे, कॅन्सरला जागा शिल्लक राहिलेली नाही। तर कॅन्सर बद्दल बोलत होतो आपण, कॅन्सरचं सांगतो। कॅन्सर हे असं आहे, ऑपरेशन करून सुद्धा पुन्हा उद्भवू शकतो। बरीच लोक आहेत कॅन्सर झालेलं, कॅन्सरचं ऑपरेशन होऊन सुद्धा परत पुन्हा 2 वर्षानं 4 वर्षानं परत कॅन्सर झालेला आहे, अशी लोक सुद्धा माझ्याकडे खूप येतात। म्हणून तुम्हाला विनंती करतो, होऊ नये म्हणूनच काळजी घ्या। नैसर्गिक हळद तुम्हाला माहिती आहे का? नैसर्गिक हळद घ्यायची, तिची गोळी करायची, हरभऱ्याच्या डाळीवडी जिभेवरती ठेवायची, कोमट पाण्याबरोबर ती गिळायची, 3 महिने केलात वर्षभर परत मागं वळून बघायची गरज लागणार नाही तुम्हाला। निरगुडीच्या पानांचा 1/5 चमचापेक्षा कमी रस काढायचा, तो प्यायचा, त्याच्यावर कोमट पाणी प्यायचं, 15 दिवसातून एकदा करायचं, महिन्यातून 2 वेळा करायचं बस। जेवणामध्ये लिंबूचा उपयोग करायलाच पाहिजे। लिंबू, आम्लपित्त हे आहे ते आहे, कसं करायचं मॅनेज ते तुमचं तुम्ही करा। मीठ लावून थोडंसं खाल्लं तरी चालेल। आता बीपीचा त्रास आहे, मीठ कसं खाऊ म्हणू नका, शंकाच माणसाला मारते। म्हणून शंका घेऊ नका, स्वतःवर शंका घेऊ नका, ह्या गोष्टी लक्षात ठेवा। आणि त्याच पद्धतीने लिंबूचा उपयोग करा आणि वर्षातून किमान एकदा तरी तुमच्या बॉडीचं सर्व्हिसिंग करा। खूप लोक बॉडीचं सर्व्हिसिंग करत नाहीत। वर्षाच्या वर्षाला किती लोकांनी केलंय? गाडी किती लोकांच्याकडे आहे? गाड्या आहेत का नाही तुमच्याकडे? ऑइल बदली करता की नाही? नाही केलं तर काय होणार? इंजिन जाम। मग हे काय आहे? हे उगच वाढत नाही असं, याचं सर्व्हिसिंग करावं लागतं। नुसतं व्यायाम केला आणि खाल्लं म्हणजे होत नाही। तर ते ऑटोमॅटिक तुम्हाला सांगतो की बॉडी सर्व्हिसिंग करा। ऑटोमॅटिक तुमचं बॉडी सर्व्हिसिंग केल्यानंतर शरीर चांगलं राहतं। तर बॉडीचं सर्व्हिसिंग वर्षातून किमान एकदा तरी करायला पाहिजे।